सध्या मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये मिर्झाना ल्युसिस बारोनी येऊन पोहोचली आहे. तशा विलियम्स भगिनींचं आणखी 7 प्लेयर्स तिच्यासोबत आहेत, पण मिर्झानाचं यश हे सगळ्यांपेक्षा खचितच वरचढ आहे. ही टेनिस खेळाडू आहे क्रोएशियाची मिर्झाना ल्युसिस बारोनी. अंगात जिद्द असेल आणि काहीही करून दाखवण्याची धडाडी असेल तर काय करता येऊ शकतं याचं मिर्झाना म्हणजे मूर्तिमंत उदाहरण. 34 वर्षांची मिर्झाना तब्बल 18 वर्षांनी पुन्हा एकदा जागतिक टेनिसच्या रंगमंचावर आलीये, ती देखील दिमाखात. 1998 साली मिर्झानानं मार्टिना हिंगिसच्या जोडीनं ऑस्ट्रेलियन ओपनची विमेन्स डबल्स स्पर्धा जिंकली होती. त्याच वर्षी तिनं भारताच्या महेश भूपतीसह मिक्स डबल्समध्ये फायनलपर्यंत धडक मारली आणि उपविजेती राहिली. पुढल्या वर्षी 1999 साली टूर्नामेंट ऑफ टूर्नामेंट समजल्या जाणाऱ्या विम्बल्डनमध्ये विमेन्स सिंगल्सच्या सेमीफायनलपर्यंत मजल मारत महिला टेनिसच्या क्षेत्रात एक नवा तारा जन्माला आल्याचं मिर्झानानं दाखवून दिलं. त्यावेळी ती अवघ्या 17 वर्षांची होती. तत्पूर्वी सर्वात कमी वयात ATP टूर्नामेंटमध्ये अनेक विक्रम तिनं आपल्या नावावर केले होतेच, पण यानंतर सुरू झाले तिच्या दुर्दैवाचे दशावतार. बाल चमत्कार म्हणून नावाजली गेलेली मिर्झाना बाल अत्याचाराचीही शिकार होती. तिचे स्वतःचे वडील तिचा छळ करत असत. या त्रासाला कंटाळून आपली आई अँडेलका आणि 4 भावंडांसह मिर्झाना अमेरिकेत पळून गेली. वडिलांच्या मारहाणीमुळे आणि छळामुळे वारंवार होणारी दुखापत आणि कुटुंबाची आर्थिक विवंचना यामुळे टेनिस तिच्या आयुष्यात मागे पडलं. 2003 पर्यंत ती काही स्पर्धांमध्ये कशीबशी खेळली, मात्र एखाद दुसऱ्या राऊंडच्या पुढे ती जाऊच शकली नाही. त्यानंतर 2010 पर्यंत हा तारा टेनिसच्या आसमंतातून गायब झाला होता, किंवा त्याला ग्रहण लागलं होतं म्हणा हवं तर. आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक देत मिर्झानानं जिद्द काय असते ते दाखवून दिलंय. प्री क्वार्टरला अमेरिकेच्या जेनिफर ब्रँडीचा 6-4, 6-2 असा सहज पराभव केल्यानंतर ती म्हणते, मला कोणी चिमटा काढून या स्वप्नातून जागं करू नये असं वाटतंय. मी प्रचंड हट्टी आहे. मला जेव्हा एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती मिळवण्यासाठी खूप मेहनत घेते. मिर्झानाला तिच्या कठीण काळाबद्दल विचारलं असता ती म्हणाली, माझ्या आयुष्यातही खूप कठीण काळ आला होता, पण माझ्यासोबत माझ्या कुटुंबाचा आशीर्वाद होता. कठीण प्रसंगाचा सामना करणाऱ्या तरुण खेळाडूंना मी इतकंच सांगेन, F everything. तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असेल तर जा आणि मनापासून ते करा. अर्थात क्वार्टर फायनल जिंकणं हा काही आपल्या प्रवासाचा शेवट आहे असं ती मानत नाहीये. 1998-99 काळात मिर्झाना नावाचा नवा तारा चमकत असताना आणखी 2 तारे याच आसमंतात उगवले होते, सेरेना आणि विनस विलियम्स. त्यानंतर विलियम्स भगिनी चमकत राहिल्या तर मिर्झाना मात्र सक्तीच्या अज्ञातवासात गेली. मिर्झानानं यापुढेही यशस्वी व्हावं जी स्त्रियांचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.